मांडवेकरांचं काय सगळं महाराष्ट्रात चाललंय तीच मांडवेकरांचं चाललंय. रामसात पद्धतीची कार्यप्रणाली कशी आहे? केलंय काम त्यांनी सातपुते साहेबांनी काम केलंय. बरं भावला मध्ये जाऊन रामभाऊ सातपुते लाडकी बहिणी सगळी महागाई चालली आणि काय शेतकऱ्याला काय चतुरा काय शेतकऱ्याला. तर ह्या वेळेस कसं होईल? राम सातपुते उभा राहिले, उत्तमराव जानकर उभा राहिले, कोणाच पारड जड होईल असं वाटतं तुम्हाला? उत्तमराव जानकरच पारड जड होणार. जनसंपर्क लोकसभेच्या अगोदर जसा होता त्यापेक्षा बराचसा कमी झालेला. आता कमी झालेला हा, म्हणजे आता क्वचित दिसत आहेत. पहिलं जनता दरबार वगैरे भरपूर भरायचं, लोकसभेला पडल्यापासून मांडव्यामध्ये जाणं येणं खूपच कमी. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी मराठी न्यूजमध्ये. विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते आणि त्याच अनुषंगानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय. लोकांमध्ये काय चाललंय, लोकांचा कौल जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतो आहे. सध्या मी माळशिरस तालुक्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मांडवे या गावामध्ये आहे. त्याचं कारण महत्त्वाचं आहे की माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे जे काही विद्यमान आमदार आहेत राम सातपुते हे मांडव्यामध्ये राहतात. खरं तर ते बीडचे आहेत किंवा बीडचं पार्सल बीडला पाठवायचं अशा पद्धतीचा त्यांच्यावरती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक वेळा आरोप करण्यात आले. मोहिते पाटलांनी त्यांना तसं आव्हान दिलं. मात्र राम सातपुते जे आहेत ते या मांडव्यामध्ये राहतात आणि एकंदरीतच मला मांडवेकरांच्या मनामध्ये नक्की काय आहेत, राम सातपुते यांचं काम या भागामध्ये कसं राहिलं हे मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आणि काही मांडव्यामधील जी काही लोकं आहेत ती माझ्यासोबत आहेत. नमस्कार. मांडव राम सातपुतेंचं गाव, राम सातपुते राहायला आले तिथं. बरोबर. काय कशा पद्धतीचं सुधारणा केलीत गावात मतदारसंघात, मला काय वाटतं आमदाराबद्दल तुमच्या? चांगलं काम आहे. चांगलं काम आहे. बरं, काय आधी बऱ्याच वेळा इथं मोहिते पाटील ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते आणि राम सातपुते आमदार म्हणून इथं आल्यानंतर तुम्हाला काय साधारण फरक जाणवला मतदारसंघामध्ये किंवा कामामध्ये, काय कशा पद्धतीने सांगता? राजकीयावरती बोलू शकत नाही कारण पोलीस पाटील पदावरती काम करत आहे. तुम्ही पोलीस पाटील आहे. पोलीस पाटील म्हणजे काय, गाव कशा पद्धतीने सुधारणा झाल्या त्या गावात? गावात चांगलं सुधारणा झाल्या. सुधारणा झाल्या. विकास कामावरती भर आहे. विकास कामावरती भर आहे. ठीक, विकास कामावरती भर. अजून काय? नमस्कार. आपल्याला काय इथलं माहीत नाही, मी असतो मुंबईला. मुंबई गाव कुठलं तुमचं? हीच आहे मांडव. मुंबईत काय करतो? मुंबईत काय करतो? तिकडेच कामाला, सर्व्हिसला. सर्व्हिसला आहे. किती वर्ष झालं तिकडे? 25 वर्षीच आहे. मांडव काय जमीन वगैरे आहे ना? त्याला दसरला आलाय का? काय बदल दिसतो का गावात पहिला ना आता? वाटतोय एवढा एवढा एवढं काय ना, काय एवढं सांगू शकत नाही मी. इथलं सांगू शकत नाही. बरं, आता इथलं मांडवे गाव जाऊ द्या. वरचं राज्यपातळीचं राजकारण बघत असाल. मुंबईचं सांगू शकतो काय कसं चाललंय मुंबई? काल दसरा मेळावा झाला. तू उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे. आणि तिकडे शिंद्याला पण जोरात गर्दी केली लोकांनी. गर्दी होती हो, गर्दीचं काय. बरं, शिवसेना तिकडे चालला. कशा पाहिजे शिवसेना? म्हणजे उद्धव ठाकरे का म्हणतील लोक, कारण काय? पहिल्यापासूनच आहे ना, बाळासाहेब ठाकरेपासून. बाळासाहेब ठाकरेपासून. आणि दादी कोर्टानं वगैरे शिवसेना नाव चिन्ह सगळे शिंद्यांनाच दिले की? दिलं तरी पण पब्लिक उद्धवकडेच वळणार मुंबई. ठीक. अजून काय नागरिक आहेत? नमस्कार. काय नाव तुमचं? काय मांडवेकरांचं काय चाललंय यावेळेस? मांडवेकरांचं काय सगळ्या महाराष्ट्रात चाललंय तीच मांडवेकरांचं चाललंय. बर, काय चाललंय महाराष्ट्र? बघतोय की आपण सध्या राजकीय परिस्थिती. बर, त्यामुळं काय लोक सुज्ञ आहेत, योग्य निर्णय घेतील. योग्य निर्णय घेतील महाराष्ट्राच्या हिताचा. बर, किती वर्ष वय आहे तुमचं आता? माझं आहे की साधारणतः 40 वर्ष. 40 वर्ष आहे. किती निवडणुकीला मतदान केलं असेल आतापर्यंत? आतापर्यंत साधारण बघा की 5 निवडणुका तर झाल्या विधानसभेच्या. विधानसभेच्या 5 निवडणुकीमध्ये निवडणूक लागायच्या पूर्वी जसं वातावरण आता आहे तसं वेगळं होतं का काय? ह्यावेळेस जरा लईच वेगळं आहे असं काय वाटतं तुम्हाला? पहिली राजकारणाची पार्श्वभूमी वेगळी असायची. राजकारण दिशेनं जायचं. आता कुठली दिशा नाही. स्वार्थासाठी कुठले नेते कुठल्या पक्षात जातील, आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात, ज्याची त्याची विचारधारा आपापल्या सोयीनुसार राजकारण चाललं. ती लोकांच्या विकासासाठीच आम्ही चाललोय असं म्हणतात सगळे जण. विकास लोकांचा का नेत्यांचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. आता बऱ्याच मतदारसंघात, तुमच्या मतदारसंघात आहे का मला माहीत नाही, पण बऱ्याच मतदारसंघात असे कोट्यवधी आकडे सांगितले जातात
3000 निधी आहे, 4000 निधी आणला आहे, 4000 कोटीचा निधी आणला आहे. तसं काय चित्र आहे का तुमच्या मतदारसंघात, काय आलाय निधी वगैरे? निधी आला, सगळा झाला, पण जी काय लोकांची अपेक्षा आहे त्या, आणि जे आता सामाजिक तेढ निर्माण झालाय, सरकार याला अपेक्षा ठरलंय. जाती जाती मध्ये जो मतभेद करून आज मताचं राजकारण केलं जातंय, आरक्षणाचे मुद्दे असतील, मराठा समाजाचा असेल, धनगर समाजाचा असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या, ही शून्य जो मतदार आहे ही कुठेतरी विचलित आहे सध्या, आणि ह्या प्रक्रियेपासून अलिप्त आहे. येणाऱ्या काळामध्ये जे काही गोष्टी होणार आहेत ही सरकारला कळतील की आम जनतेचं दायित्व काय आहे, आणि त्याविषयी लोक आता सध्या जागरूक आहेत. की तुम्ही म्हणलाय जे आता लोकांमध्ये एक असं ही झालंय, तर ती त्याला कारण कोण वाटतंय तुम्हाला, म्हणजे लोकांमध्ये एवढं अस्वस्थता का निर्माण झाली? आरक्षणाचा मुद्दा हा जातीमध्ये कोण कारणीभूत, कोण आहे ह्याला कारणीभूत? म्हणजे जे काय सत्ताधारी आहेत हे अपेक्षित ठरलेत ना. राजकारण करत असताना ह्यांनी समाजामध्ये स्वतःची पूर्वी भाजण्यासाठी आपली भाकरी पर भाजण्याचा प्रयत्न केला, पण समाजाचा जो मुद्दा आहे ह्याच्या मुळाशी कोणी जाऊन अजून आरक्षणाचं पूर्ण मुळाशी गेलं नाही, आणि समाजामध्ये आज उद्रेक आहे सरकारविषयी. आता महाविकास आघाडी सरकार होतं 2.5 वर्ष, आता 2.5 वर्ष झालं महायुती आहे, बरं कोण वाटतंय? जर शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर आजपर्यंत पवारसाहेबांनी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना कर्जमाफीची असेल काय असेल विना अट, थोडक्यात म्हणण्याचं म्हणजे जे काय ह्यांचं हे आहे महायुती सरकारचं, कुठली योजना द्यायची झाली तर एका कागदपत्रावर दिली जावी, त्याला निकष घालायचे, ह्या गोष्टी करायच्या. त्यातून आता कर्जमाफीचा विषय घेतला, जे काय सभासद योग्य रीतीनं नियमित कर्ज भरतात अशा लोकांना लांब म्हणजे प्रवृत्त ठेवून जी कर्जमाफी होती त्याच लोकांना द्यायचं, आणि नियमित कर्जदारांना 3 वर्षांनी पैसे दिले, ही कुठेतरी जनतेच्या मनात रोष आहे. आणि नियमित भरणाऱ्यांना काय वाटतं, नियमित कर्ज भरून संस्था चालवणं ही आम्ही काय चूक करतो का? त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो नियमित कर्जदार आहे, शासनानं पैसे दिले पण कधी दिले, या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून ह्या गोष्टीला योग्य पद्धतीनं मतदान होईल असं मला वाटतं. आता तुमच्या मतदारसंघाचा जर विचार केला तर विद्यमान आमदार आहेत राम सातपुते, आणि मला वाटतं त्यावेळेस उत्तमराव जानकर विरोधात राहतील, दोघांमध्ये फाईट होईल, कसं होईल, दोघांपैकी कोण स्ट्रॉंग वाटतं तुम्हाला सध्या? माळशिरस तालुक्याचं राजकारण नेहमी मोहिते पाटील कुटुंबाच्या दिशाने ह्यावरती चालतं, त्यामुळं माळशिरस तालुका जे मोहिते पाटील सांगतील कोणी देतील त्याच्या पाठीमागं माळशिरस तालुका खंबीरपणानं उभा राहतो हा इतिहास आहे. राम सातपुते तुमच्या गावात येऊन राहिले, गावात असून मोहिते पाटलांनी उमेदवारी दिली ती, मोहिते पाटलांनी पक्षात प्रवेश केला होता, मोहिते पाटलांनी पाठबळ लावलं म्हणून राम सातपुते आमदार झाले. त्यांना शुभेच्छा होत्या, ते आता त्यांच्या पद्धतीने लढतील. मोहिते पाटील जो उमेदवार देतील त्याच्या मागं मांडव्यातून चांगल्या प्रकारे मतदान होईल, तालुक्यातून होईल. आता तुम्ही मांडव्यातला आहे, राम सातपुते ह्या गावातले, मला एक प्रश्न विचारला, राम सातपुते यांची लोकसभा निवडणूक लढवायचा निर्णय चुकला असं तुम्हाला काय वाटतं वगैरे? पक्षाचे माणसं आहे ते, आपण त्यांच्याविषयी काय बोलू शकतो? जो पक्ष आदेश येईल त्या पक्ष आदेशानुसार त्यांनी त्यांची देह धोरण ठरवून त्यांनी ते लढले, तो त्यांचा वैयक्तिक विषय. लोकसभेला इथनं लीड कोणाला गेले? मोहिते पाटील. मोहिते पाटलाला गेले, ठीक. नमस्कार. जागा थोडा कसं आता ही मांडव्यामध्ये येण्याचं कारण काय आहे की इथं राम सातपुते आहेत, राम सातपुते यांचं गाव आहे, तर कसा विकास झालाय का ह्या गावचा आसपासच्या परिसराचा, राम सातपुतेची कार्यप्रणाली कशी केलंय काम त्यांनी, सातपुते साहेबांनी काम केलंय, आणि ते माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. नाही आपल्याला का त्यांच्यावर आरोप करायचा नाही किंवा ही करायचं नाही, पण एकंदरीत तुम्ही जे राजकारण बघताय सगळं तालुक्याचं जिल्ह्याचं, जो काही ट्रेंड चाललाय सध्या महायुतीच्या विरोधात दिसतोय, लोकसभेला दिसला तसाच ट्रेंड तुम्हाला विधानसभेला दिसला असं वाटतंय का? महायुती कारण काय झालंय, अजित दादा तिकडे गेल्यामुळं पवारसाहेबाला सहानुभूती तयार झालेली आहे, बरं, आणि पवारसाहेबाची आता लाट आहे, बरं, त्यामुळे कुणी काय केलं तरी आता तुतारी 100% येणारच आहे, तुतारी 100% येणार, बरं. आता राम सातपुते तुमचे मित्र आहेत असं म्हणताय तुम्ही, तर काय वाटतंय तुम्हाला की राम सातपुतेने इथनं विधानसभा लढवायला पाहिजे का, किंवा तिकडं मध्ये मध्ये जायला पाहिजे, किंवा त्यांचं भविष्य राजकारण तुम्हाला कसं वाटतंय, त्यांनी काय करायला पाहिजे? नाही नाही कसं असतंय, आता ते वर्षा लेवलचा विषय आहे, आपण त्या विषयात बोलू शकत नाही, त्या पक्षाचा माणूस आहे सातपुते साहेब, म्हणजे त्यांना जे पक्षाने आदेश देईल ते करणार, मग कोणाच्या विरोधात ते लढाय बसल्यात त्यांचा काय लय विषय घेऊ शकत नाही कोण. पक्षाने सांगितलं ना त्यांना
लागतील 100% कुठेही लढणार, कोणाच्या विरोधात लढणार ते, ती पुढे माणूस कोण आहे बघणार नाही. जी निवडणूक झाली त्यानंतर त्यांचा काय जनसंपर्क वगैरे कमी झाला या भागातला असं चर्चेदा, काय जनसंपर्क कमी झाला का त्यांचा? नक्की झालता कमी मधल्या काळात, आता चालू आहे परत, आता सुरू झाले तुझे आले चालू आहे. नमस्कार. नाव तर सांगा, राजकारणाचं जाऊ द्या, इकडली शेती सांगा काय चाललंय बघू द्या. अनुसो नमस्कार. नाव तर सांगा पटेल सरपंचा भाव नाही, बरास द्या आता त्यांचं जाऊ द्या, तुम्हीच बोला. आम्हाला काय बोलायचं? नाव तर सांगा, काय सांगायचं? नाव सांगा. मारुती शंकर सोनटके. काय शेती करताय? हा शेती. किती काय? 10 एकर. ऊस? ऊस आहे. मग काय ऊस कुठं पाठवतो? ऊस शेरियू. कुठं आला ते? अला काय माहित नाही. आता ऊस तुम्ही पडता बिल बिल येत असत भावाच्या नावात. एकत्र राबता का? हा राब, कष्ट करतो. कष्ट करताय भावावर विश्वास आहे म्हणायचं. आता कसं करायचं राजकारणाचं ह्या वेळेस? कसं म्हणजे भावला मत द्यायचं? कोणाला भावला? रामभाऊ सातपुते. रामभाऊला मतदान देणार? हा. काय काय केलं रामभाऊने? हा बरंच काय केलंय. लोकसभेला आता पाडले की सोलापूरकरांनी? अजून पाडू द्या, पण मत आम्ही भाऊला देणार. भाऊला देणार. आता ते मोहिते पाटील जे आहेत, बरेच जण असं म्हणतात की ते मोहिते पाटला मुळ गेल्या वेळेस आमदार झाले, ह्यावेळेस मोहिते पाटील त्यांच्या सोबत नसणार आहेत, मग त्याचा काय फटका बसायचा नाही? ह्याला काय एवढं काय करणार तुम्हाला काय माहिती नाही बघा, पण आम्ही भाऊला मत देणार, भाऊला आणणार. रामभाऊचा कसा स्वभाव आहे? छान. काय माहिती तुम्हाला काय अनुभव त्यांच्या कामाला? काम बरीच कामं केले ते. तुम्ही गेलता का त्यांच्या बंगल्यावर? नाही गेलो अजून. तुमचं काय पर्सनली काम झालंय का? नाही केलं, पण बरेच गावचं नाव बरेच लोकांचं केलंय आमचं. बऱ्याच लोकांचं केलं. माणूस एक नंबर माणूस. नमस्कार. काय नाव तुमचं? राम गायक. पूर्ण नाव सांगा. टोपी अशी उंच पाणी आहे. डेप्युटी आहेत ते? डेप्युटी आहे. आता काय गेल्या अनेक वर्षापासून राजकारण बघताय तुम्ही किंवा झाली विकास काम बघताय? मोहिते पाटलांनी गेलो राम सातपुतेला आमदार केलं, त्यांनी ते भाषण करताना मोहिते पाटलांनी सांगितलं की राम सातपुतेनी आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली, म्हणजे जे काय बैठका व्हायची आम्हाला सोडून करायच्या. तुम्हाला काय वाटतंय राम सातपुते चुकलं का? कशाच्या बैठक? या पाण्याच्या वगैरे भीमा कृष्णा स्थिरीकरणच्या योजनेला वगैरे राम सातपुते इकडं जाताना ते निंबाळकर वगैरे आम्हाला सोडून जायचे असे काय आरोप केले त्यांच्यावर, तर ती काय तुम्हाला वाटतंय का राम सातपुतेनी कसं वागायला पाहिजे बैठकीतलं? आम्हाला काय माहित तिथल्या बैठकी झालेल्या किंवा काय आरोप झाले आम्हाला काय माहित? तसं नाही म्हणत मी. बोला. राम सातपुतेनी डावललं मोहिते पाटलाला नंतर नंतर असं असं चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं डावललं का खरंच? कशाला? कोणतीही गोष्टीला विचारायला वगैरे डावललं तुम्ही? म्हणता कुठल्या गोष्टीवर? कोणतीही गोष्ट. कुठं जाताना त्यांची अपेक्षा काय? आम्ही तुम्हाला आमदार केले तर तुम्ही आम्ही सांगितलं असं राहायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती, तर राम सातपुतेनी तशी अपेक्षा पूर्ण केली नाही असं बोलण्यात नाही येतं त्यांच्या मोहिते पाटलांची. बरोबर आहे, त्यांनी स्वतंत्र कामं केली ना. एवढंच बाकी. राम सातपुतेनी कसं वागायला पाहिजे? बरोबर वागले काय? चुकीले कामं केलीत की त्यांनी? कामं केलीत. एवढंच बाकी. आता ह्या वेळेस कसं वातावरण आहे या मतदारसंघात? वातावरण काय आता निवडणुकीत भाजपला कमी? कशामुळे कमी आहे भाजपला? काय झालंय बरं का भाजपचं का कमीपणा? नुसत्या खोट्या सगळ्या अफवा आहेत. खोट्या म्हणजे कशा? आता सांगा, ही पण लाडके बहिणीचं काढलंय बरोबर आहे का? बरोबर. ह्या सरकारनं आता हिथं आताच का काढलंय? कशासाठी काढलंय? नाही आताच ह्या 4 महिन्यापुरतं कसं त्याच्याने दिसले लाडकी बहीण? बरोबर आहे का नाही बघा? तुम्हाला कसं वाटतं? ह्याच्या पाठीमागं का लाडकी बहीण दिसली ना? तोंडावर मतदान आलं की ही लाडकी बहीण दिसली? एवढंच बाकी. लाडकी बहिणीचा काय फायदा? फायदा नाही का सरकारला बहिणी मतदान करायला? चुकून होणार नाही. कसं काय नाही होणार? त्यांना बहिणीला तिकडे जावं लागल नांदायलाच. भावाकडे हाकलून देते. नवरत्न काय बरं म्हणजे नवऱ्यांना पण त्यांनी काढली योजना. कशाला? पीएम किसान योजना. कापड घेतली ते शेवटची. दुसरं काय मिळायचं नाही सरकारच. महाराष्ट्र आमदार खासदार आहे ते आमच्या, ते कशाला इकडे पाहिजे ते. आता हे शरद पवारांचं कसं आहे? काय शरद पवारला जाय मतदान करणार आहे तू तरी? भाजपचा आमदार तुमचा काय? भाजपचा आमदार तुमचा असलं काय बघते रे ते? आपण कशाला काय म्हणणार तुमच्याला?
आपण कशाला काय म्हणायचं बोलकी आहे काय आपण काय म्हणायचं नाही मला माहित आहे की दोन मिनिट तुम्हाला बोललो मी हा लोक त्याचा ऐकतो अहो असलं तरी त्याच्या मग आपण त्याला जातेली काय ह्याला जातेली तुमचं मत त्याच्या मनानं जातेली ती आता ही काका काय म्हणले भाजप विरोधात राग आहे लोकांचा म्हणून मग काय आहे तर कारण काय कारण काय म्हणजे सगळी महागाई चालली आणि काय शेतकऱ्याला काय चतुरा काय आहे शेतकऱ्याला काय नाही काय नाही शेतकऱ्याला मोदी पैसे देते 50 किलोच पोत होत युरिया सोपल्यास झालंय 35 किलो बर मग ह्या वेळेस आता ते शरद पवार आणि उत्तमराव जानकरांना उमेदवार द्यायचं ठरवले उत्तमराव जानकर येळापूरचे आणि राम सातपुतेला भाजपच ही दोघं जर निवडणुकीला उभा राहिली कसं होईल फाईट ते ताकदीनं येतील जातील आपण काय तुम्हाला काय वाटतंय आता अनुभव केस पांढरी झाली पांढरी झाली ती काय आता माझं तुम्हाला काय वाटतंय काय कोण स्ट्रॉंग आहे जानकर ट्रंग होणार जानकर स्ट्रॉंग होणार तालुक्यातला तुम्हाला काय वाटतंय हा तसं सांगू शकत नाही तालुक्यातला गेल्या वेळेस मग तालुक्यातले होते की तरी पण पाडले की जानकरला मोहिते पाटील होता तिकडं कुठं मोहिते पाटील सांगायची पूर्व दिशा आहे का माळशिरस तालुक्यात ती जायत पूर्व दिशा मोहिते पाटील सांगेल ती ठीक आहे अजून इथं काही टुपवाले माणसांना लय अनुभव आहे की नाही जुनी जाणती माणसं आता आमदार आहेत राम सातपुते तुमच्याकडे आता गेल्या वेळेस मोहिते पाटील त्यांच्या सोबत होते बरोबर आहे राम सातपुते तुमच्या गावात राहायला आलेत तर ह्या वेळेस कसं होईल राम सातपुते उभा राहिले उत्तमराव जानकर उभा राहिले कोणाचं पारडं जड होईल असं वाटतं तुम्हाला उत्तमराव जानकरच पारडं जड होणार उत्तमराव जानकर 100% तुमचं गाव आले झाले मान राम सातपुते तरी पण तुम्ही उत्तमराव जानकर हे चुकीच आहे ते उत्तमराव जानकरच पारडं जड होणार का कारण काय आपल्या तालुक्यात विकास ही झाला ही विजय दादाच्या मुळेच झाला हो हो 100% बाहेरचा माणूस नाही चालला उत्तमराव जानकर काय फिरतील का इकडे चक्रविक्रास नाही आलं पण ती मोहिते पाटील सांगतील ती कामं होतीच फिरू नाही तर ना फिरू हो हो राम सातपुतेने कसं केले काम आमदार नाही ना कुणामुळे केलं ते मोहिते पाटलामुळेच झालेली ती कामं राम सातपुतेने जरी केलं असलं तरी मोहिते पाटलाच्या मुळेच कामं झालेली आहे त्यांनी सांगेल ते करावंच लागेल आता ही सरकारचं काम कसं वाटतंय आधी महाविकास आघाडी होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आता हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघातलं काम कुणाचं चांगलं वाटतंय आता कामं जरी केलेली असली एकनाथ शिंदेनं तरी त्या मानानं उद्धव ठाकरेचं सरकार जळलं होतं शरद पवारच्या सोबत तेच योग्य म्हणावं लागेल का बर काम केली शिंदेने अहो काम केली कुणाच्या पैशामुळे केली ही शेतकऱ्याचाच पैसा गेला लागला त्यांनी काय केलं दिलं आमचं घेतलं आणि काम केलं तुमचं घेऊन काम हो जसं मजूर आपलं पैसे घेऊन काम करतो तसं पब्लिकच पैसे घेऊन त्यांनी कामं केलेली आहेत पब्लिकचाच पैसा अजून काय मंडळी आपल्यासोबत नमस्कार टुपवाली माणसं बोलायला लागली आपण कधी बोलायचो नमस्कार नमस्कार कसं राजकारणाचं महाराष्ट्रातलं कसं होऊन बसलंय सगळं चाललंय ते बरं चाललंय का इलेक्शनच्या बाबतीत म्हणलं तर मला काही एवढा अनुभव नाही किंवा मग इलेक्शनच्या बाबतीत एवढा सांगू पाहिजे नाही नाही इलेक्शनचं नाही आपलं बोलायचं मी इलेक्शनचं बोलायला आलो नाही तुमच्याकडे मला फक्त काय जाणून घ्यायचं आहे आता आपण रोज टी व्ही बघतो बातम्या वाचतो पेपर वाचतो ही रोज एक इकडं ती तिकडं पक्ष फुटतात आरक्षणाचा तेढ वाढला आहे ही जी महाराष्ट्रात जी सगळं चाललंय ती बघून तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात काय येतं हे सगळं बघून चांगल्या प्रकारचं काम आहे भाजपचं बर भाजपचं काम चांगल्या प्रकारचं आहे बर बरोबर मला मदत करते बर चांगल्या प्रकारे बरोबर छान आहेत ना बर आता महायुती तिघं जण आहेत एक देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत आणि एकनाथ शिंदे आहेत ते तिघं जण आहेत उद्या जर मुख्यमंत्री निवडायला झाला महायुती सरकार आहे त्या तिघापैकी चेहऱ्यापैकी तुम्हाला बरं काम वाटतं एकनाथ शिंदेचं काम सांगतो तुमचे राम सातपुते जे आहेत तुमच्या गावात राहायला आले त्यांचं कामाबद्दल तुम्ही समाधानी त्यांच्या कामाबद्दल समाधानी अजून काही करून आपल्या सोबत आहेत नमस्कार काय करायचं या वेळेस कोणाला आमदार करायचं बाळशिरदचा बाळशिरदचा आमदार आम्ही त्या मोहिते पाटील म्हणते की आमदार
मोहिते पाटील आणि विकास पण आहे ना. आज आपले किती 5 वर्ष आपण दिले या पक्षांना त्या पक्षात गोडी मारणं असं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कामाच्या पद्धती चांगल्या आहेत मोठ्या पाटलांच्या. शिक्षण संस्था आहेत किंवा काय भरपूर गोष्टी घडत आहेत ना. आता राम सातपुते जर यावेळेस उभं राहिले मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर उमेदवार जवळजवळ त्याची उमेदवारी फायनल आहे. उत्तमराव जानकर उद्धव राम सातपुते आई जर फाईट झाली तर तुमचं मांडव गाव आहे इथं राम सातपुते ह्या गावाची परिस्थिती काय असेल कोणाला लीड जाईल. आता कसं आहे पाठीमागच्या विधानसभेच्या टायमिंगला मोहिते पाटलांनी ऐन टायमिंगला उमेदवार दिलं होतं रामसात. बरोबर. त्यामुळं तरी काटाकाटी रामसातपदे निवडून आलं होतं. त्यांच्याबी कामाच्या पद्धतीनं फाईट चांगली होणार आहे पण शेवटी कायमस्वरूपीचं मोहिते पाटलांचं वर्चस्व असल्यामुळं रामसातपदेंना थोडं जड जाईल. बऱ्यापैकी उत्तमराव जानकर आणि शिवाय जानकर साहेबांचं सुद्धा बरंचसं संबंध आहे तर त्यांनीही भरपूर कामं केलेली आहेत. सामाजिक बांधिलकी भरपूर आहे त्यांची. त्यामुळं निवडून यायची शक्यता जास्त आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा राम सातपुते पडले सोलापुरात तेव्हापासून ते इकडं काय गावाकडे वगैरे येतात का लोकांमध्ये मिसळतात का जनसंपर्क कसा. जनसंपर्क लोकसभेच्या अगोदर जसा होता त्यापेक्षा बराचसा कमी झालेला आहे. आता कमी झालेला. हां म्हणजे आता क्वचित दिसत आहेत. पहिलं जनता दरबार वगैरे भरपूर भरायचं लोकसभेला पडल्यापासून मांडव्यामध्ये जाणं येणं खूपच कमी. म्हणजे सुरुवातीला तसं राहायचं 4 दिवसात 8 दिवसात बाकीच्या लोकांच्या कामासाठी रंगा लागायच्या बंगल्याच्या बाहेर मांडव्याच्या. हां मांडव्यात आपलं 50 फट्यावर त्यांचं निवासस्थान आहे रंगा लागायच्या. आणि आता त्या मनानं बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत. भरपूर फरक पडला. काय चुकते असं वाटतंय राम सातपुतेंचं. कसं आहे सुरुवातीला जी सामाजिक बांधिलकी जपली होती ती त्यांना जपायला हवी. जपायला हवी आमच्यासारख्यांचा असा चाललं आहे. ठीक आगुआकडे अजून काही लोक आहेत त्यांच्याशी बोला. तुम्ही बोलला सगळी बोलला. इकडं काही लोक आहेत त्यांना भेटूया. काय नक्की मतदारांमध्ये ट्रेंड आहे ते जाणून घ्यायचं आहे मला. हे गाव यासाठी महत्त्वाचं आहे की राम सातपुते या गावामध्ये राहतात. राम सातपुतेवर बरेचसे आरोप झाले की बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आहे. मात्र राम सातपुतेंनी आमदार झाल्यानंतर या मांडव गावामध्ये जे आहे ते घर बांधलेलं आहे आणि या गावामध्ये ते सध्या निवास करतायत. काही लोक आहेत त्यांच्याकडून मला जाणून घ्यायचं. नमस्कार. अँड्रॉइड नवीन घेतलाय. चालवा येत नाही तर बातमी वगैरे बघताय का नाही काय कळत नाही. पेपरला राजकारणात काय चाललंय बघत असतो बघतच नाही. शेतीला काय असतं शेतात काय मका ऊस कडो ऊस कुठला जातो इकडं कुठल्या काय शहरात जातो इकडे सदाशिवनगरला पुण्या ह्याला आग्रोला. दर कसं दिलाय वेळेस. दर यांना चांगला दिलाय आपल्या खासदार साहेबांनी निंबाळकर साहेबांनी. निंबाळकर निंबाळकरांना काय वेळेस कशी मदत पडली. लीड गेले का काय कमी पडली का कमी पडली कशाला पडली असतील लोक. मोहिते पाटला मोहिते पाटलामुळं काय व्हॉट्सअप बघताय काय. नाही नंबर बघतोय पण ते पण दिसत नाही. एक तर फुटली एक काच पाहिजे. काचच नाही दिसायची बसून घ्यायच नाही घ्यायचं पण आता जावं लागतं. त्रास होत आहे ती परत नंबर आहे काय नंबर जवळ जा जवळ. बरं आता ही मोहिते पाटीलांच्या विरोधात गेले निंबाळकर लोकसभेला त्यामुळे पडले असं लोक म्हणते. आता तुमच्या गावात राम सातपुते म्हणून आमदार आहेत त्यांचं कसं होईल हो यावेळेस विधानसभेत. त्यांचं तर काम चांगलं आहे पण आता कसं आहे मोहिते पाटला आता काय घडेल त्याच्या हिशोबात राहायला असं राहत नाही. कसं आहे माहिती तालुका मोहिते पाटला पाठीमागे खंबीरमध्ये उभा राहतो त्यामुळं तसं सातपुते साहेबांचं काम चांगलं आहे बघा एक नंबर काम आहे. काय घडत उद्या लोक मानिक कसं कसं लोक राम सातपुतेच काम बघतील का मोहिते पाटलाचं कुटुंब बघतील. कसं आहे आता जवळ ना मोहिते पाटलाच बघतात ना असं राहतं ना असं राहतंय ते. पण राम सातपुतेच्या पक्षाबद्दल काय वाटतंय भाजप. भाजप सरकार चांगलंच आहे की कसं आता ज्या त्या तालुक्यात ज्या त्या उमेदवारावर राहतंय असं राहतंय उमेदवारावर राहतंय. ठीक आहे नमस्कार. हो नमस्ते. आता ही विधानसभा निवडणुका आलेल्या लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभेचा निकाल ह्या मतदारसंघात भाजपच्या विरोधात लागला विधानसभेला काय होईल असं वाटतं तुम्हाला. पहिल्यांदा आम्ही आठवले पक्षाचे कार्यकर्ते
जे जे करावे जे जे करावे खावावे भाकरी ते जे करावे चाकरी बरोबर बाकीचा निकाल ही लोकांच्या मतावर लागेल बरोबर आमचं मत जे असेल ते आठवले साहेब जिकडे असतील तिकडे आम्ही असेल बरोबर काय लोकमत कोणीकडे असेल त्यांचा निकाल लागेल बरोबर लोकमत ही काय आपल्या संविधानातच आहे जिकडे लोकमत तो खासदार तो आमदार पण मला तुमच्याकडून काय जाणून घ्यायचं आहे की वातावरण कसं आहे कामं वगैरे आमचं तुम्ही केली ती काय भागात कामं केलीत कामं केलीत पण कसं आहे माहिती आहे का पहिल्यांदा सुटताना आरपीआयला माशिर तालुक्याचं तिकीट सुटलं होतं बरोबर काय आरपीआयला सुटल्याच्यानंतर काय कार्यकर्ते त्यांच्या संपर्कातनं काय कामे करून घेतली काय आता ह्या गावातला विषय मी आरपीआयचा तालुका उपाध्यक्ष आहे बरोबर आम्ही इथं चौकातच बाबासाहेबांचा पुतळा आहे बरोबर तर आम्ही वर्ष दीड वर्षापूर्वी त्यांना एक निवेदन दिलं होतं कुणाला रामसात पुते इथं बंगल्यावर जाऊन दिलं होतं बरोबर की बाबा आपल्या पुतळ्याच्या बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या ह्याच्या सुशोभीकरणासाठी निधी टाकावा किंवा बोधविहार आपल्या तुम्ही गावात राहता म्हणल्यावर त्या गावात बोधविहार असावं ह्याच्यात त्याची ही पुढील कारवाई आमच्या तरी कारवाई नाही काय झालेली आहे ती दीड वर्षापूर्वी तुम्ही काम सांगितलं अजून झालं नाही वर्ष म्हणजे 14 एप्रिलला वर्ष झालं का रामसातपुतेच्या गावात राहतात त्या गावातलं विशेष महाराज आमचा स्वतःच आम्ही काय तुम्हाला म्हटलं आठवले साहेब जिकडे असतील तिकडे आम्ही आठवले साहेब हे भाजप संघ असले तरी आम्ही मतदान करताना आम्ही जे पक्ष असेल तिकडे आम्ही करणार मतदान आठवले साहेबांच्या भूमिकेशी तुम्ही एकनिष्ठ ठाम आहे नमस्कार नगू का तिकडे काय लोक आहेत 26 मिनिटं झाले थांबू आता तर हे मांडव गाव आहे आणि प्रयत्न हाच होता की लोकसभेच्या राम सातपुत्यांच्या पराभवानंतर बऱ्याच चर्चा येत होत्या की राम सातपुते आता माळशिरसमध्ये उभा राहतील का नाही उभा राहणार अशा पद्धतीची बरीच चर्चा होती मोहिते पाटलांनी त्यांना आव्हान दिलं होतं की बीडचं जे पार्सल आहे ते आम्ही परत बीडला पाठवणार आहे खरं तर लोकसभेमध्ये तसा प्रयत्न करण्यात आला प्रणित शिंदेकडून राम सातपुते पराभूत झाले मात्र विधानसभा अजून शिल्लक आहे विधानसभेला जरी मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे दोन मातबर नेते एकत्र असले तरी राम सातपुते यांनी या भागात जी काही कामं केलेली आहेत त्या बळावर ते ती निवडणूक लढवणार की सोलापूरमध्ये सारखा एक दुसरा पर्याय किंवा पक्ष संघटनेमध्ये काम करणार याची भूमिका अजून राम सातपुते यांनी स्पष्ट केलेली नाही मात्र लोकसभेच्या निकालानंतर राम सातपुते यांनी मतदारसंघातला जो काही जनसंपर्क आहे तो कमी केलेला आहे अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया इथल्या लोकांनी दिलेल्या आहेत खरं तर आता आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारांच्या याद्या समोर येतील त्या यादीमध्ये राम सातपुते यांचं नाव असणार आहे की नसणार आहे हे पाहणंसुद्धा अचूक्याच असणार आहे सूर्यासोबत मी गरीश आकडे एबी मराठी न्यूज मांडवे माळशिरस तालुका